उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाती, जल्दबाजी में हम लोग ही उसे छोड़ देते हैं, पण आपल्या कष्टानं आणि कार्यानं उम्मीद सार्थ ठरवणारे जिगरबाजही असतात। असाच सोलापूरचा एक जिगरबाज अवलिया म्हणजेच मोहम्मद अयाज। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप सारख्या ग्रामीण भागात जन्म झालेल्या मोहम्मद अयाज यांच्या अंगातच कलेचे गुण। शालेय जीवनात गाण्याचा छंद लागलेल्या या अवलिया कलाकारानं आपल्या आवाजाची छबी देशासह विदेशातही उमटवली आहे। एका गरीब कुटुंबातील अयाजींच्या या यशाची कहाणी आजच्या तरुणाईला प्रेरणा देणारी आहे। सोलापूरनी केलाय सॉलिड रियाज, आता आपल्या समोर येतोय मोहम्मद अयाज। खंडरायाच्या लग्नाला पण नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपार फुटली, नवरी नटली कालबाई सुपार फुटली। मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, गुलाबी गालात हसत येना सखे ग साजणी येना। जे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नव तरुणी काश्मीरी। पावसाचे का होते बेभान कसे गही वरते, मनोधान वाराचे। मंद्रूप मध्ये महात्मा फुले विद्यालयात शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती गरिबीची, त्यामुळं बस स्थानकावर कधी सरबत तर कधी पाव विकत त्यांनी शिक्षण घेतलं। गायनाची आवड असल्यानं शाळेच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतही गायली। त्यांच्या आवाजाचे कित्येक जण कौतुक करायचे। आमच्या घरी कुठलाही संगीताचा वारसा नाही किंवा कुठलाही शास्त्रीय संगीताचा किंवा कुठलाही बेस नाही, तरी पण तो त्याच्या अंगी जी जिद्द होती त्याप्रमाणे तो नेहमी शाळेत गाणी म्हणायचा, प्रार्थना म्हणायचा। आणि आमचं गाव एक भावनिक गाव आहे, मंद्रूप गाव हे आमच्या गावात सर्व धर्म समभाव चं गाव आहे। तिथं त्यांनी प्रत्येक गणपती उत्सव असो किंवा शाळेत 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, मकर संक्रांत असो, कुठल्याही ज्यामध्ये कार्यक्रम तो नेहमी भाग घ्यायचा। छोटे पण मी छेल्या गोर रखून नको तो गाणे गाणे गाचे, साल गुजारे काय करतो गाणे गाणे गाचो, असे गाणे का बहुत शौक आहे। आम्ही गरिबा हमना खेत नाही बाडी नाही क्या नाही रोको, हमार बहुत हालत बुरी आती, बचपन में गाना 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 करको ये शौक कहता, बाप बोले भाई लोग बोले तो सुनता ना था। और उसको मोहम्मद रफ़ी की आवाज़ बहुत कहने के उसके शौक, और चलते चलते बर्फ़ बिकाते बिकाते उसे रज में एक उसी चिट्ठी मिली मोहम्मद रफ़ी की, मोहम्मद रफ़ी का गाना उसके अंदर सीखते सीखते उसके सिर तला कर गया अपने। जाने वालो जरा मुड़ के देखो मुझे, एक इंसान मैं तुम्हारी तरह में मेरे ख्वाब तेरे तस्वीर। या कलाकारानं पुढे मुंबई गाठली, तिथं मिळेल ते काम करत कलाकारांशी संबंध प्रस्थापित केले, पुढे त्यांना गायनाची संधीही मिळत गेली। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। जॉनी लिव्हरच्या ऑर्केस्ट्रामध्ये पुढे त्यांनी काम केलं, अनेक दिग्गज गायकांसोबत त्यांना गायनाची संधी मिळत गेली। आशा भोसले, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, शंकर महादेवन, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते आणि अशा अनेक दिग्गज गायकांबरोबर त्यांना गाण्याची संधी मिळत गेली। सर्वोत्कृष्ट गायक
मोहम्मद अयाज. साम गुरुकुल या गाण्याच्या रियालिटी शो मध्ये मोहम्मद अयाजी महाराष्ट्राचे महागायक ठरले. हा पुरस्कार त्यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसंच आवाज महाराष्ट्राचा हा किताब त्यांना आशाजी भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दर्या दिल अयाज. संगीत गुरुकुलचे विजेते पद ही मोहम्मदजींनी प्राप्त केले. मंद्रूप सारख्या एका खेड्यातील या छंदवेड्या गायकानं गावाचं नाव रोशन केलं. त्यानंतर यशाची ही कमान चढतच गेली. खरोखरच मलाही स्वाभिमान आहे त्याचा. माझ्या गावच्या मातीतला येतो आणि सोलापूरचं नाक ठेवलं त्याने. महाराष्ट्रामध्ये सोलापूर ज्वारी जशी प्रसिद्ध आहे, सिद्धेश्वराचं मंदिर जसं प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे यार तू पण प्रसिद्धच होणार आहेस. चांद मेरा दिल चांदनी हो तू, चांद से है दूर चांदनी कहां. मेरा मन कर रहा है कि तेरे को इस प्रोग्राम से अभी निकाल के शोलापुर तेरे साथ चला जाऊं. मैं तुमको प्यार से लेके जाऊंगा, मैं तुम्हारे घर पे जाके खाना खाऊंगा, थोड़ा सा वो नजारे को देखूंगा, उस माहौल को देखूंगा जहाँ पे रह के तुमने संगीत सीखा है. अय्याज त्यांना फारच मी अप्रिशिएट करता है. ओ अरे वाह. आज से महाराष्ट्राचा आवाज आहे, कल इंडियाचा आणि विश्वाचा विश्वाचा आवाज. वाह 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 वाह. उत्तम. नाम गुम जाएगा. संगीताचा कुठलाही वारसा नसताना मी शून्यातून माझं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय किंवा करत आहे. आणि माझे सर्व आदर्श मोहम्मद रफी साहेब, किशोर कुमार साहेब, मुकेशजी आहेत, आशा दीदी आहेत, सुरेशजी आहेत. बहुत स्ट्रगल के साथ, बहुत तकलीफ के साथ इतनी ऊंचाई पर पहुँचे. जैसा मैं जब से शादी जब से देख रही हूँ तो बहुत मेहनत है इसके पीछे. सिंगिंग में इतना बहुत ज़्यादा मेहनत करने के बाद इतनी तरक्की मिलती है और बहुत ज़्यादा तकलीफ उठाते हैं गए. मेरा नाम अमन मोहम्मद है आशिक. अगर अब्बू नहीं रहे ना घर में तो मुझे बहुत अच्छा नहीं लगता है, अजीब सा फील होता है. तेरे चेहरे में वो जादू है. तेरे चेहरे में वो जादू है. खिंचा जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ, तेरी ओर चला आता हूँ. आज खूप आनंद होतो मला. खरंच हे सगळं काय घडलं हे खरं आहे का असं मला कधी कधी स्वतःवरती विश्वास बसत नाही. वो गाने का इतना शौक था कि वो कभी मतलब छोड़ते नहीं थे. और उनके भाई उनको मारते थे, गाते थे, जब देखते थे तो मारते थे उनको कि तू पढ़ाई कर. मगर इतना बचपन से शौक था उनको कि वो गाना छोड़े ही नहीं. ह्या खूप मोठ्या मोठ्या ह्या देशामध्ये मी आपल्या सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहे संगीताच्या क्षेत्रामध्ये. मोहम्मदजींनी गायनाबरोबर संगीतकार म्हणूनही पाऊल टाकलं. तडम या चित्रपटास त्यांनी संगीत दिलंय. सौदी अरब इथं इंडियन अॅबेसी इथं स्वातंत्र्य सैनिकांसाठी देशभक्तीवर आधारित कार्यक्रम करून सौदी अरब इथं सोलापुरी झेंडा फडकावला. शिक्षण
नसतानाही केवळ कलेच्या उपासनेनं आणि जिद्दीनं मिळवलेल्या यशानं आपण सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलात. आपल्या या योगदानाबद्दल आपला संकल्प संगीत रत्न हा पुरस्कार प्रदान करताना संकल्प परिवाराला अत्यानंद होत आहे. आणि मी खूप आभार व्यक्त करतो संकल्प या प्रतिष्ठानचं, त्याने मला ह्या पुरस्कारासाठी माझी निवड केली.